हेलो। हाँ साहब बोला ना। हाँ, प्लंबर सतीश ना? अरे, आमच्या किचनच्या नळातून पाणी टिपकतंय। तू जरा आत्ता लगेच येऊ शकतोस का? अरे, हो आलो आलो लगेच। ये नमस्कार। नमस्ते। ये चल, ये किचन मध्ये दाखवतो तुला मिळून। मी हे कुणाला बोलवलंय? याचं एक हत्यार सुद्धा धड नाही। झालं का सगळं व्यवस्थित? हो झालं। हे गेले दादा। नाही साहेब एवढे नाही, अर्धे द्या त्याच्यातले। अरे का रे, असं पैसे कुणी सोडतं का? नाही साहेब, आमच्या कामाचे रेट ठरलेले असतात। तुम्ही आज जास्त पैसे द्याल, पण उद्या तेवढ्याच कामाचे जास्त पैसे नाही ना भेटणार, मग त्यावेळेस दुःख होईल। अरे असू दे, यातून तुला नवीन पाहणा घे, त्याने काम करणं सोपं जाईल। नाही साहेब, अवजारच ते तुटलं म्हणून काय झालं, पण त्याचं काम चालू आहे ना। अरे पण अहो साहेब, तुम्हाला लिहिता येत असाल तर तुम्ही कसं कुठल्याही पेनाने लिहू शकता, पण तुम्हाला जर लिहिताच येत नसेल, किती भारी पेन दिला तरी तुम्ही लिहू शकत नाही ना। कौशल्य हातात असतं साहेब, अवजारात नसतं। आणि पाना तुटला म्हणून काय झालं, आता नवीन जरी घेतला तरी ते तुटणारच आहे पुन्हा। पण हा जो तुटलेला पाना आहे, ह्याच्यात आता तुटण्यासारखं काय राहिलं नाही, आणि माझं काम तर चालूच आहे ना साहेब। पण निदान चहा तरी घेऊन जाशील? नाही साहेब, लय काम पडलं, आता जायचंय। चालतं, येऊ का साहेब? हो। मला वाटत होत आपण दिवस रात्र पैशाच्या मागे पळतो, परंतु जेव्हा आपल्याकडे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाची साधने असतात, तेव्हा आम्हाला खरोखरच जास्त पैशांची गरज नसते। बऱ्याच लोकांकडून आपल्याला हे शिकायला मिळतं, हे लोक शाळेत शिक्षण घेत नाहीत, आयुष्याच्या प्रवासात ते कोठेही सापडतात। अशा लोकांना ओळखण्याची गरज आहे, त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे। खरंच आपण सगळेच असे प्लंबर असतो।